पायोनियर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला थेरम ऑफ टचिंग सर्कल्स बद्दल माहिती सांगणार आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची शंका असणार नाही। आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। सुरुवात करूया। आज आपण इयत्ता 10वीतील गणित भाग 2 मधील तिसरा चॅप्टर सर्कल मधील थेरम ऑफ टचिंग सर्कल्स पाहणार आहोत। थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, इथं ए सेंटर असलेला सर्कल आणि बी सेंटर असलेला सर्कल एकमेकांना टच करत आहेत आणि टँजंट ही लाईन एल आहे। इथं ए सेंटर असलेला सर्कल आणि बी सेंटर असलेला सर्कल एकमेकांना आतून टच करत आहेत आणि टँजंट आहे लाईन एल आणि एकमेकांना सी पॉइंट मध्ये टच करत आहेत। इफ टू सर्कल्स टच इच अदर, इथं दोन सर्कल एकमेकांना टच करत आहेत। देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स। पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे हा, म्हणजे पॉइंट सी। हा पॉइंट सी या दोन्ही सेंटरला जोडल्यावर या लाईन वरती असणार आहे। इथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सी आहे, हा सी पॉइंट ह्या दोन्ही सेंटरला जोडल्यावर या लाईन वरती असणार आहे। हे आपल्याला सिद्ध करायचंय, म्हणजे ए सी बी, ए बी सी हे तिन्ही पॉइंट हे कोलिनियर आहेत, एकाच सरळ रेषेवरती आहेत, हे सिद्ध करायचे आपल्याला। म्हणून पहिल्यांदा गिव्हन लिहून घेऊ। सी इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, इथं सी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे दोन्ही सर्कलचा, ऑफ टू सर्कल्स विथ सेंटर्स ए अँड बी। ए सेंटर असलेला सर्कल आणि बी सेंटर असलेला सर्कल हे दोन्हीही सी या पॉइंट मध्ये टच करत आहेत। टू प्रूव, पॉइंट सी लाईज ऑन लाईन ए बी, सी हा पॉइंट ए बी या लाईन वरती आहे, हे सिद्ध करायचे आपल्याला। प्रूफ, लेट लाईन एल बी द कॉमन टँजंट, एल ही ह्या दोन्ही सर्कलची कॉमन टँजंट आहे। पासिंग थ्रू सी, ही टँजंट एल सी या पॉइंट मधून पास होते। ऑफ टचिंग सर्कल्स, हे दोन्ही ए सेंटर असलेला सर्कल आणि बी सेंटर असलेला सर्कल हे दोन्ही एकमेकांना टच करतात एक्सटर्नली सी या पॉइंट मध्ये। म्हणून लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट ए सी, एल ही लाईन, ए सी ही रेडियस असल्यामुळे त्याला परपेंडिक्युलर असेल। तसंच लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट बी सी, एल ही लाईन, या सर्कलची रेडियस बी सी ला सुद्धा परपेंडिक्युलर असेल, कारण हा थेरम आहे की टँजंट आणि रेडियस हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात। म्हणून सेगमेंट ए सी परपेंडिक्युलर लाईन एल, ए सी ही रेडियस लाईन एल ला परपेंडिक्युलर आहे। तसंच सेगमेंट बी सी परपेंडिक्युलर लाईन एल, बी सी ही रेडियस या टँजंट एल ला परपेंडिक्युलर असेल। म्हणून थ्रू सी ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल कॅन बी ड्रॉन। ह्या सी पॉइंट मधून ह्या लाईन एल ला एक आणि एकच परपेंडिक्युलर लाईन आपण काढू शकतो, म्हणून पॉइंट सी ए बी आर कोलिनियर। म्हणून सी ए आणि बी हे तीनही पॉइंट कोलिनियर असतील, म्हणजे एकरेषीय असतील, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं। थँक्यू।